उपवासाचे आपे दिसायला खूपच छान दिसत आहेत आतून मऊ लुसलुशीत आणि वरून कुरकुरीत असे हे उपवासाचे आपे तयार झाले आहेत आपे आप खूपच कुरकुरीत झाले आहेत त्याचा आपण आवाज ऐकूया नमस्कार गावाकडच्या भन्नाट रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत नवरात्री लवकरच सुरू होत आहे त्यासाठी आज आपण उपवासाची रेसिपी पाहणार आहोत उपवासाचे आपे बनवायला खूपच सोपे आहेत अगदी पटकन बनून तयार होतात चवीला तर खूपच मस्त लागतात बटाटा न उकडता कच्चा बटाटा वापरून आज हे ॲपे आपण बनवणार आहोत त्यासाठी ते घेतले आहे एक वाटी भगर व पाव वाटी साबुदाणा साबुदाणा व भगर आपण दोन्ही मिक्सरवरती बारीक करून घेणार आहोत मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये अगोदर साबुदाणा घालून घेऊया अगोदर फक्त साबुदाणाचं आपण मिक्सरवरती फिरून घेणार आहोत साबुदाणा मिक्सरवरती बारीक करून घेतला आहे याला आपल्याला जास्त बारीक करायचं नाही रव्यासारखं थोडंसं रवाळ याला ठेवायचं आहे यामध्ये आपण आता एक वाटी बगर टाकून घेऊया आता हे दोन्हीही आपण एकत्रित झाकण लावून मिक्सरवरती बारीक करून घेऊया शाबुदाना व भगर मिक्सरवरती बारीक करून घेतला आहे तुम्ही पाहू शकता थोडंसं रवाळ याला ठेवलेलं आहे एका बाऊलमध्ये मिक्सरवरती बारीक केलेलं शाबुदाना व बगर काढून घेतला आहे यामध्ये आता बेकिंग सोडा अर्धा चमचा टाकून घ्यायचा आहे यानंतर टाकूया चवीनुसार मीठ पाऊनवटी दही घेतलं आहे ते दहीसुद्धा यामध्ये आता टाकून घेऊया दही टाकल्यानंतर टाक चमच्याने याला मिक्स करून घ्यायचं आहे दह्याऐवजी हे मिश्रण भिजवण्यासाठी आपण इथे ताकाचासुद्धा वापर करू शकतो ताक वापरल्यास थोडंसं जास्त वापरावं हे आता चमच्यानं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे यामध्ये आता पाणी टाकून घेऊया लागेल तसं थोडं थोडं पाणी आपण यामध्ये टाकून घेणार आहोत तीन ते चार वेळा थोडं थोडं पाणी टाकून हे मिश्रण तयार करून घेतलं आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीचं हे आपल्याला मिश्रण तयार करून घ्यायचं आहे यावरती झाकण ठेवून पंधरा मिनिट याला भिजण्यासाठी ठेवून देऊयात तोपर्यंत आपण एक मध्यम आकाराचा बटाटा घेऊन त्याचा साल काढून त्याचे बारीक तुकडे करून घेऊयात त्यासोबतच साठ ते मिरच्याचे बारीक तुकडे करून घेतले आहेत गॅसवरती कढई ठेवून घेतली आहे त्यामध्ये एक मोठा चमचा तेल टाकून घेतला आहे गॅस मध्यम ठेवलेला आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये बटाट्याच्या बारीक केलेल्या फोडी टाकून घेऊयात बटाटा तेलामध्ये टाकल्यानंतर त्याला चमच्याने व्यवस्थित हलवून घेऊया बटाटा आपण नऊ करता वापरणार आहोत बटाटा उकडून आपे बनवायला खूप वेळ लागतो या पद्धतीने आपे बनवल्यास बनवायलासुद्धा खूप वेळ लागत नाही सत्तर टक्के बटाटा आपल्याला इथे शिजवून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनिट या बटाट्याला आपण तेलामध्ये परतून घेतला आहे यामध्ये आता टाकूया मिरच्याचे तुकडे इथे तुम्ही बारीक केलेली मिरची पेस्टसुद्धा वापरू शकता किंवा हिरवी मिरचीच्याऐवजी लाल तिखटसुद्धा वापरू शकता तिखट जास्त आवडत नसल्यास मिरच्या थोड्याशा कमी टाकाव्यात मिरच्याचे तुकडे टाकल्यानंतर याला थोडंसं परतून घेतलं आहे यामध्ये आता टाकूया शेंगदाण्याचे बारीक केलेले तुकडे शेंगदाणे भाजून त्याचा साल काढून त्याचे बारीक तुकडे करून घेतले आहेत शेंगदाणे टाकल्यानंतर अर्धा मिनिट याला परतून घेऊया आता हे सर्व व्यवस्थित तळून झाले आहे गॅस बंद करून कढई आता खाली उतरून घेऊया पंधरा मिनिटे झाली आहेत भिजण्यासाठी ठेवलेलं मिश्रण व्यवस्थित भिजलं आहे यामध्ये आता तळलेलं साहित्य टाकून घेऊया चमच्याने आता याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता हे आपलं आप्यासाठी बॅटर तयार झालं आहे गॅसवरती आपेपात्र ठेवून घेतलं आहे प्रत्येक साच्यामध्ये चमच्याने थोडं थोडं तेल टाकून घेऊया तेल आता व्यवस्थित गरम झालं आहे यामध्ये आता आप्प्यासाठी बनवलेलं बॅटर टाकून घेऊया साधारण एक चमचा बॅटर यामध्ये मावतं कडेच्या बाजूने अगोदर बॅटर भरून घेणार आहोत मधला भाग थोडासा जास्त गरम झालेला असतो त्यामुळे मधले आपे पटकन बनून तयार होतात साचा काटोकाट भरायला थोडंसं कमी इतकं बॅटर प्रत्येक साच्यामध्ये भरून घेतलं आहे सर्व साच्यामध्ये बॅटर भरून झाला आहे यावरती झाकण ठेवूया मध्यम ते मंद गॅसवरती याला दोन मिनिट वाफवून घेऊया दोन मिनिटानंतर आपेपात्रावरील झाकण काढून पाहूया अप्पे छान टम्प भोगलेले दिसत आहेत या पॅ्यांवरती थोडं थोडं तेल टाकून घेऊया त्यामुळे दुसऱ्या साईडने सुद्धा अप्पे व्यवस्थित भाजले जातात अप्पे आता पलटून घेऊया आपे, आपे, आपे पलटताना अगोदर मधल्या बाजूचे आपे पलटून घ्यावेत मगाशी सांगितल्याप्रमाणे मधला भाग थोडासा जास्त गरम असल्यामुळे मधल्या बाजूचे आप्पे पटकन बनवून तयार होतात कडेच्या आप्यांना थोडासा रंग आलेला नाही म्हणून मी अजून एक मिनिट मंदगॅसवरती त्याला झाकून ठेवला आहे एक मिनटानंतर झाकण काढूया कडेचे सर्व आप्पे आता पलटून घेऊया आप्पे पलटण्यासाठी पातळ चमच्याचा वापर करायचा वाप आहे थोडा वेळ परतल्यामुळे या कडेच्या सुद्धा मस्त रंग आलेला आहे खूपच मस्त असे हे सर्व आप्पे दिसत आहेत यावरती झाकण ठेवून दुसऱ्या बाजूने आप्पे दोन मिनिट वाफवून घेऊया गॅस इथे मध्यम ते मंदच ठेवायचं आहे साधारण एका मिनिटानंतर मधले तीन आप्पे काढून घेतले आहेत मध्यभाग जास्त गरम असल्यामुळे ते पटकन बनून तयार होतात मधले आपे काढल्यानंतर झाकण ठेवून अजून एक मिनट याला वाफून घेऊया एका मिनटानंतर झाकण काढून पाहूया अप्पे आता व्यवस्थित भाजून तयार झालेले आहेत हे सर्व आपे आता काढून घेऊया अचानकच लाईट गेल्यामुळे आप्यांचा रंग थोडा वेगळा दिसत आहे अशाच पद्धतीने आपण आता उरलेल्या बॅटरचे आप्पे तयार करून घेऊया आज घेतलेल्या या प्रमाणामध्ये चोवीस आप्पे बनून तयार होतात तर याच पद्धतीने उरलेले आप्पेसुद्धा बनवून घेतले आहेत अप्प्यांना रंग खूपच मस्त आलेला आहे अगदी कमी वेळेस खूपच झटपट हे आप्पे बनवून तयार होतात उपवासाचे हे आप्पे खायला तर खूपच मस्त लागतात यामध्ये बटाटा शेंगदाणा मिरची वापरल्यामुळे यासोबत चटणीसुद्धा बनवण्याची गरज लागत नाही आप्पे किती कुरकुरीत झाले ते पाहूया वरून कुरकुरीत आणि आतून मऊ लुसलुशीत असे हे आप्पे तयार झाले आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा त्यासोबतच चॅनलवरती नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्यामुळे चॅनलवरती अपलोड झालेल्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला नक्कीच पोहोचेल चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन व सोप्या रेसिपीसोबत